गरज नसताना ऑक्शन काढलेली आहे. त्याचसोबत वरळीतलं ॲसफॉल्ट प्लांट असेल आणि मलबारील इथे BSTचं रिसिव्हिंग स्टेशन, पॉवर रिसिव्हिंग स्टेशन. छत्रपती शिवाजी महाराज मंडई इथे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या कोळी बांधव आपले मासे विकत असतात, तिथे मासे विक्रेते बसतात. आणि कुठेतरी पियुष गोयल साहेबांसारखे जे लोक आहेत ज्यांना माशांचा त्रास होतो, त्या वासाचा त्रास होतो, त्यांनी ते त्याच्यावर नजर ठेवून हा भूखंड कुठच्या तरी बिल्डरला द्यायचा हे ठरवलेलं आहे. पण अजून धक्कादायक गोष्ट ही आहे की आता मुंबईत मराठी माणसाला राहू द्यायचं का, कोळी बांधवांना राहू द्यायचं का? म्हणजे तुम्ही पहा, 1080 एकरमध्ये मुंबईत फुकटात अदानी समूहाला दिली, छत्रपती शिवाजी महाराज मंडई देखील कोळी बांधवांच्या हातातून काढून घेत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी महाराष्ट्राची जी आलेली आहे त्याच्यात खरं तर 3 ऑक्टोबरपर्यंतच मुदत होती त्यांना सजेशन ऑब्जेक्शन देण्याची, पण ती आता वाढून 31 पर्यंत दिलेली आहे. त्याच्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की गावठाण आणि कोळीवाडे ह्याच्यासाठी सरकारने जे सांगितलेलं आहे, राजवटींनी सांगितलेलं आहे, एकनाथ शिंदेंच्या जे सरकार आहे त्यांनी सांगितलेलं आहे, ते म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट. आता आपण ह्याचा जर विचार केलात तर क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय? SRAला गोंड शब्द म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट. जिथे स्लम्स असतात तिथे SRA होतं, जिथे स्लम्स नसतात तिथे वेगळे प्लॉट्स एकत्र करून तशीच एक बिल्डिंग बांधणार, त्या बिल्डिंगमध्ये आमच्या कोळी बांधवांना कोंबणार आणि त्याला क्लस्टर डेव्हलपमेंट बोलणार. म्हणजे तुम्ही विचार करा, कुलाबा असेल, वरळी असेल, धारावी असेल, सायन असेल, वांद्रे असेल, ह्या सगळ्या जुहू असेल, वर्सोव असेल, मठ असेल, इकडचे सगळे जिकडे जिकडे कोळी आपले कोळीवाडे आहेत तिथे आता या सरकारने, ह्या राजवटींनी म्हणजे भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्याच राजवटींनी त्या प्रस्तावित हाऊसिंग पॉलिसीमध्ये असं आणलेलं आहे की इथे आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंट करू. म्हणजे तुम्ही विचार करा, आज जे कित्येक एकरवर राहतात आपले कोळी बांधव, तर कोळीवाडे त्यांच्यात आपल्या काळात म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात मी देखील पुढाकार घेतला होता आणि 4-5 बैठका महत्त्वाच्या कोळीवाड्यांच्या सीमांकनावर घेतल्या होत्या. पण आज ते सीमांकन थांबलेलं आहे, कोर एरिया आयडेंटिफाय झाला आहे, पण जी मूळ त्यांची भूमी आहे ती अजून त्यांना दिली गेली नाही आहे. आणि जे आज बंगल्यात राहतात किंवा आज कोळीवाड्यात जे मोठी घर आहेत त्याच्यात राहतात, एकरांवर ज्यांची जागा आहे त्यांना स्क्वेअर फुटामध्ये कोंबलं जाणार आहे. एका कोळीवाड्याच्या बाजूला हे सगळे लोक त्यांना एकत्रीकरण करून त्यांचं बिल्डिंगमध्ये डांबलं जाणार आहे. आणि मग जे काही उरलेला कोळीवाडा आहे, मग तो कोस्टल झोन असेल किंवा इतर सगळा झोन असेल, जे काही समुद्राच्या बाजूची चांगली जागा आहे ती दिली जाणार ही बिल्डरना. माझा थेट सवाल आहे की हे जे काही ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी महाराष्ट्राची बनवलेली आहे एकनाथ शिंदेंसाठी किंवा भाजपसाठी, ही सरकारने तर बनवलीच नाही, सरकारी अधिकाऱ्यांनी बनवली नाही आहे, कुठच्या बिल्डरनी ही बनवली आहे ह्याचं नाव लोकांसमोर येणं गरजेचं आहे. मी आज शब्द देत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सगळ्याच जिल्ह्यामधल्या कोळीवाड्यांना आणि कोळी बांधवांना की हे आम्ही होऊ देणार नाही. क्लस्टर डेव्हलपमेंट नाही तर सेल्फ रिडेव्हलपमेंट, आणि तुम्ही जिथे आहात तिथेच तुमची घरं जशीच्या तशी एकतर अधिकृत करणं हे गरजेचं आहे, तिथे सोयीसुविधा देणं गरजेचं आहे, तुमचे हक्क देणं गरजेचं आहे. आणि हेच करत असताना पहिल्या 100 दिवसात नाही, पहिल्या महिन्यात नाही, पहिल्या आठवड्यात नाही, तर आमचं सरकार बनल्यानंतर पहिल्या दिवशी या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही, ही रद्द करू आम्ही. कारण जसं मी सांगितलं की आज आपण पाहतोय मूळ मुंबईकर, मग तुम्ही आम्ही सगळेच आलो, आपण देखील अनेक वर्ष अनेक पिढ्या या मुंबईत राहत आलेलं आहात. आपण इतर राज्यातून जरी आला असाल तरी वेगळं स्वप्न घेऊन, एका रोजगाराचं स्वप्न घेऊन राहत असतात. पण आज मुंबईमध्ये प्रश्न असा झालाय की आपल्याला घर परवडत नाही, पण फुकटात घरं त्याच्यापेक्षा फुकटात भूखंड, म्हणजे ज्यांना फुकटात घरं मिळायला पाहिजेत त्यांना तुम्ही धारावीमधून पाठवताय सॉल्ट पॅनमध्ये, धारावीमधून पाठवणार तुम्ही मठमध्ये कुठे कुठे दुसरीकडे. आज पण ही पण बातमी बघा ना, ही मला वाटतं कालची की 2-4 दिवसापूर्वीची बातमी आहे की कोस्टल एंटरटेनमेंट हब फेसेस सेट बॅक. पण ह्याच्यात एंटरटेनमेंट हब जरी नाही केला तरी एरंगळ आहे, मड आहे, अक्सा आहे, मार्वे आहे, इकडचे सगळे जे काही जमीन आहे ती दिली जात आहे अदानी यांना. म्हणजे हे स्थानिक नेते, स्थानिक आमदार, मग कोलाब्यातले असतील, सगळीकडचे असतील, ज्यांच्या ज्यांच्या मतदारसंघात कोळीवाडे आहेत, कोळी बांधव राहत असतात, त्यांची नक्की भूमिका ही ह्यावेळी का पुढे नाही आली? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तर हा विरोध केलेलाच आहे, कारण इथे आम्ही क्लस्टर होऊ देणार नाही, इथे त्यांना त्यांच्या हक्काचं डेव्हलपमेंट मिळालं पाहिजे. उगीच इथून तिथून खेचून आणून बिल्डरनी डेव्हलपमेंट करायचं हे आम्हाला मान्य नाही. पण आज भाजपानी ह्या भूमिकेला, म्हणजे कोळीवाड्यांचं क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे SRAसारखंच डेव्हलपमेंट, हे कसं मान्य केलं? बिल्डिंगमध्ये कसं तुम्ही घालू शकता कोळीवाड्यांना? त्यांचं म्हणजे तुम्ही उद्योग मारून टाकताय, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज मंडईतले मासे विक्रेते ते हलवून टाकताय,
कोळीवाडे आहेत ते नष्ट करणार. हळूहळू आम्ही सगळेच तुम्हाला असे परके वाटायला लागलो असे मुंबईमध्ये, तर कसं चालेल? आणि हे आम्ही होऊ देणार नाही हे आज मी तुम्हाला सांगायला इथे सगळ्यांना बोलवलेलं आहे. माझं पूर्ण व्हायच्या आधीच तुमचा प्रश्न नाही काय? बघा, दोन तीन गोष्टी आहेत. एक तर कोळीवाड्यांचं सीमांकन पूर्ण होणं गरजेचं आहे. साधारणपणे 7 जिल्ह्यांमध्ये संस्था अनेक काम करत असतात, त्याच्यातून खास करून कोळी महिलांच्या संस्था आहेत, त्यांच्याशी देखील माझी भेटगाठ होणार आहे. त्यांनी ह्याचं विरोध तर केलेला आहे, पत्रं लिहिलेली आहेत, पण फक्त पत्रव्यवहार करून काही होत नाही. कारण धारावीचं असेल, माहीम नेचर पार्कचं असेल, अनेक गोष्टींसाठी महाराष्ट्रातून पत्रं लिहिली जात असतात, सजेशन ऑब्जेक्शन घेतली जात असतात, पण आपण पाहतोय एकनाथ शिंदे काही कोणाचं ऐकत नाहीत. एकतर मालकाचं ऐकतात, जे म्हणजे अदानी, किंवा बिल्डरांचं ऐकतात. ही ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीमध्ये हे पण आहे की स्लम्समधून तुम्हाला काढायला, जोर जबरदस्ती काढायला स्लम एव्हिक्शन फोर्स बनवणार आहे. हे कोणासाठी होतंय? म्हणजे तुम्ही कोळीवाड्यातून जोर जबरदस्ती आमचे कोळी बांधव काढणार, तुम्ही स्लम्समधून तिथून आमचे सगळे स्थानिक जे आहेत ते काढणार. मग नक्की तुम्ही कोणासाठी लढलात निवडणूक आणि कोणाचं हे सरकार स्थापन केलं? कदाचित आपल्याला वाटत असेल की टोल माफ केला की 1500 रुपये दिले, पण हे तात्पुरतं, हे सगळं निवडणुकीपूर्वीचं त्यांचे नाटक आहेत. त्यानंतर ही जी ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी जर मुंबईत आली तर तुम्हाला सॉल्ट पॅनवर PTC बांधले जातील. आपल्याला माहिती आहे, आपल्याला आठवत पण असेल, मुलुंडचे जे आमदार आहेत, कुर्ल्याचे जे गद्दार आमदार आहेत, ह्या सगळ्यांनी सांगून झालं होतं की आम्ही तिकडच्या PTC रद्द करू, PAP रद्द करू, पण अजून रद्द झालेल्या नाही आहेत, कारण मालकाविरुद्ध काही बोलू शकत नाहीत. आणि हाच धोका आम्हाला दिसतोय, म्हणून ही आम्ही लढाई या जिद्दीने लढत आहोत. नक्कीच, म्हणून आपण ह्याच्यात पाहिलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सांगता रखडलेले प्रस्ताव, तसं एक प्रकरण होतं BDD चं, 25 वर्ष रखडलेला प्रकल्प होता, पण आमचं सरकार असताना आम्ही ते सुरुवात केली आणि आज आपण पाहतोय Tower 1 हा पूर्णपणे जवळपास रेडी झालेला, तयार झालेला आहे. पण जे कोळीवाड्याचं आपण सांगताय ते अनेक मॉडेल्स आहेत. मग ओडिशामध्ये नवीन पटनायक साहेबांनी देखील एक मॉडेल वापरलं होतं, जिथे त्यांना तिकडच्या तिकडेच घरं बांधून दिली, स्टॉर्म शेल्टर बांधून दिले, डिस्पेन्सरी असेल, नर्सरी असेल, हे सगळं बांधून दिलं. तसं कोळीवाड्यांमध्ये आपण जर पाहाल तर अनेक वेगळेवेगळे समाज एकत्र राहतात, परत तिथे उद्योग मोठा आहे, तिथून मत्स्य व्यवसाय आहे. हे सगळं होत असताना तुम्हाला ह्यांना काढून एका बिल्डिंगमध्ये कोंबणं हे शक्य होणार आहे का? आणि हे का एकनाथ शिंदे आणि भाजप करत आहे? काय एवढा राग माझ्या मुंबईच्या मूळ भूमिपुत्रांवर आहे? जे मड, एरंगळ आणि अक्साला जे आता अदानीला जी जागा दिलेली आहे त्याच्यात कितीतरी समाज राहतात ना. ईस्ट इंडियन समाज आहे, कोळी समाज आहे, कितीतरी समाज तिथे राहतात, कुणबी समाज आहे, कितीतरी समाज आहेत. मग हे जाणार कुठे? लाईफ आणि लाईव्हलीहूड जेव्हा आपण बोलतो तेव्हा लाईव्हलीहूड कुठे मिळणार आहे ना? हाउसिंग पॉलिसी जो ड्राफ्ट अभी बन चुका है महाराष्ट्र सरकार का, अभी सजेशन ऑब्जेक्शन उन्होंने मांगे हैं, 31 अक्टूबर तक उन्होंने सजेशन ऑब्जेक्शन के लिए वो राह देखेंगे. लेकिन हमारी सरकार बननी जा रही है और सरकार बनने पर ये जो ड्राफ्ट हाउसिंग पॉलिसी है पूरी रद्द की जाएगी और पब्लिक कंसल्टेशन से ही और ग्लोबल एक्सपर्ट्स के कंसल्टेशन से हम ये ड्राफ्ट हाउसिंग पॉलिसी बनाएंगे. क्योंकि हाउसिंग पॉलिसी ये महाराष्ट्र के लिए हो, मुंबई हो, पुणे हो, MMR हो, नागपुर हो, नासिक हो, इन शहरों के लिए अहम है, काफ़ी महत्वपूर्ण है. और अगर कोई एक बिल्डर या दो बिल्डर ये हाउसिंग पॉलिसी खुद के प्रॉफिट के लिए बनाए, फायदे के लिए बनाए, तो ये नहीं चलेगा. और इसलिए हम ये पॉलिसी रद्द करने जाएंगे. लेकिन इसमें और एक जो घातक चीज़ यही है कि कोळीवाड़ा जो है मुंबई में, उसे इन्होंने क्लस्टर डेवलपमेंट में डाल दिया है. क्यों चाहिए क्लस्टर डेवलपमेंट वहाँ? जहाँ डेवलपमेंट पॉसिबल नहीं है, जहाँ कोई लाइवलीहुड नहीं है, जीने का कोई दूसरा साधन नहीं है, वहाँ क्लस्टर हो सकता है. लेकिन कोळीवाड़ा में जहाँ कल्चर है, जहाँ एक आप देख रहे हो एकरों पे वो कोळीवाड़े बसे हैं, उनको स्क्वायर फुट में क्या आप दबा सकते हो? नक्कीच. आता तुम्ही बघा, मुंबईत बदवर पार्कला आहे, माझ्या वरळीत आहे, खारदांडेला आहे, जुहूला आहे, वर्सोवेला आहे, धारावीत आहे, सायनमध्ये आहे, सगळे कोळीवाडे ह्यांना नष्ट करायचेत आणि बिल्डरच्या घशात द्यायचेत. आणि तिथे काय सांगणार? बघा, क्लस्टर केलं तुम्हाला, आम्ही बिल्डिंगमध्ये घर दिलं, पण इथे बिल्डिंगमध्ये खरंच कोळी बांधव राहू शकणार आहेत का? ज्यांना आपण पाहतोय कोळीवाडे किती पसरलेले आहेत, एकरांवर आहेत. खरं मुंबई ही मूळ भूमी आहे त्यांची. नहीं, मैं आरोप नहीं लगा रहा हूँ, ये सत्य चीज है. ये सच है कि ये बिल्डर ने बनाई हुई पॉलिसी है. कौन से वो आप जाने.
ए है या ए है या कोई और है पता नहीं। आदित्य जिस तरीके से पैसा पकड़ा गया इलेक्शन कमीशन ने जांच के दौरान तमाम सारे अधिकारियों ने करोड़ों रुपए जब्त किए, आपको लगता है कि महाराष्ट्र में पैसे का खेल जोर शोर से शुरू हो गया? अभी ये जो परसों पकड़ा गया वो कौन से झाड़ी डोंगर कहाँ से आ गया? नहीं पूरा हो गया उसमें बात करने की, इसी से जुड़ा हुआ सवाल है। अभी तक पुणे पुलिस ने क्लियर नहीं किया है कि पैसा है किसका, एजेंसियों को भी बुलाया गया है इस पूरे मामले में, लेकिन सिचुएशन 24 लगभग 24 घंटे होने आ रहे हैं। पैसा किसका है, गाड़ी वाकई में बिकी थी या फिर गाड़ी का फर्स्ट ओनर ही असली मालिक है, ये चीजें अभी तक क्लियर नहीं की। क्या नहीं, बात 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 स्पष्ट है, अगर सत्ताधारी पक्ष का कोई होगा तो कभी किसी को पता ही नहीं चलेगा, क्योंकि हमने तो पहले ही कहा है कि इलेक्शन कमीशन न्यूट्रल होगा तो पता चलेगा, अगर नहीं होगा तो बात सबको आपने जैसे कंजेक्चर्स लगाए वैसे लग जाएंगे। आता बाकीचे कुठे गेले, झाडी डोंगर बघायला गेलेत का? आणि मुख्य गोष्ट हीच आहे की अजून तपास चालू असं म्हणतात, नाव अजून पुढे आलेलं नाही आहे, सत्ताधारी पक्षातलं कोणी असेल तर नाव पुढे येणार नाही आणि मग कळेल निवडणूक आयोग किती न्यूट्रल आहे। तुम्ही विचार करा आम्ही कशाच्या विरुद्ध लढलो लोकसभेत। तो और क्या कहे उसमें भी? आपका रिएक्शन सर? नहीं यही है ना, नहीं सर अलग 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 बात की, किसी ने कहा मला वाटतं ह्या जागे वाटपपेक्षा, कारण हे आता पुढच्या 24 तासात तर होऊन जाईल, महत्त्वाची गोष्ट हीच आहे की मुंबईच्या ज्या जागा आहेत त्याचा वाटप ह्या सरकारकडून जसा होत आहे ते अजून धोकादायक आहे। जसा जागेचा वाटप अदानी समूहाला होत आहे, जसा ह्या कोळीवाड्यांचा वाटप आता वेगळ्या वेगळ्या बिल्डर्सनं होणार आहे, हे अजून धोकादायक आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही लढत आहोत। नाहीतर काय बघा तुम्ही त्याच्यावर कसं खेचातांड होत असते, प्रत्येक आता ती महायुती महाझुटी काय ते बनले, ते खरोखर नैसर्गिक आहे अनैसर्गिक आहे, किती खरे लोक खोटे लोक हे नंतर कळेल, पण हे सगळे जागा वाटप आणि राजकीय खेळ एका बाजूला, राजकारण हे चालू असतं, पुढच्या 2-3 आठवड्यात निवडणुका लागणार, हे होणार 100% होणार, कोणीतरी जिंकणार कोणीतरी नाही जिंकणार, पण हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्राचं जे ऑप्शन होत आहे एकनाथ शिंदेंच्या हातून आणि बिडिंग होत आहे हे जास्ती धोकादायक आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। नाही बघा मी त्याच्यावर काहीच बोलणार नाही, कारण आज तर आमचं महाविकास आघाडीचा मेळावा भरलीत आहे पुढच्या काही दिवसांमध्ये, इच्छुक म्हणून घेतो मेळावा। लेकिन करोड़ों में तो है आदित्य, जिस तरीके से झारखंड में 50 इंडस्ट्रीज आर मूविंग टू सूरत एंड आई थिंक दी महिंद्रा इज मूविंग टू सूरत, इन भिवंडी देयर आर पावर हाउसेस व्हिच आर शटिंग डाउन कंप्लीटली, ट्रेडर्स आर अगेन मूविंग टू गुजरात एंड सूरत, व्हाट डू यू हैव टू से? यू ऑलवेज रेज दिस, आई थिंक यू शुड बी होल्डिंग दिस प्रेस कॉन्फ्रेंस बिकॉज़ दिस इज व्हाट वी हैव बीन सेइंग ऑल द टाइम। Over the past 2 years, if you see the stark difference between Mahavikas Aghadi and Mahayuti's government, or regime rather, is that during our time, even during COVID, we could pull in investment. Today, because of the fear of political instability and the goons of this illegal regime, good businesses, job-creating businesses, manufacturing businesses are all being forced to Gujarat or moving out of Maharashtra. Aditya ji, Mahavikas Aghadi mein seaton ko leke bataya ja raha tha ki anban chal rahi thi, kya sab kuch sulaj gaya hai, kya aaj ghoshna ho jayegi? All is well. Lekin इस बयान से हेडलाइन ना बने इसलिए मैं आपको वापस एक बार इसी पे फोकस करना करने को लाऊंगा, क्योंकि ये सबसे अहम इशू है। जमीन का
अरे तुम्ही जागा वाटप म्हणून एवढे सगळे लोक जास्ती आले होते दोन तीन. No, I think, look, it's very clear that obviously all three parties have strengths in all districts and also apparent weaknesses. Now, wherever we have strength and wherever everyone else feels they have strength, there will be negotiations. And that is why everyone is in politics, to seek a seat and win, to form a government. But the common intent of all of us is not to squabble over seats or any post. For us, what is important is to form a government that will give political stability to Maharashtra, a sense of governance rather than the anarchy of what BJP and Eknath Shinde are bringing to Maharashtra, a sense of law and order rather than the absolute collapse, and to create jobs in our state than whatever is happening in our state. इसको क्या देखते हैं, परिवारवाद है या फिर अपॉर्चुनिटी? अपॉर्चुनिटी हर पार्टियों में कुछ न कुछ, हर कोई अभी उनो खेल रहा है, वो उनो करो चेंजेस टू जो भी हो. तो मुझे लगता है कि मैं फिर एक बार आपका सभी का फोकस इसी पे लाऊंगा, क्योंकि ये काफी इंपॉर्टेंट बात मैं जो कहना चाहता हूँ कि मुंबई में 1080 एकड़ तो अदानी समूह को फ्री में दिए गए हैं, बटे गए हैं, लेकिन इसके आगे जाके जो कोलीवाड़ों का ऑप्शन अभी चलेगा क्लस्टर डेवलपमेंट के नाम में, वो सबसे घातक है. वो ना सिर्फ महाराष्ट्र के लिए घातक है, लेकिन हर एक मूल भूमि पुत्र को अपने देश में घातक है, क्योंकि ये मॉडल अगर यहाँ चला तो देश में हर कहीं चल सकेगा, और वही सबसे घातक है. एक सवाल ये है, अरे मला अजून दिला नाही, मग बदलला की काय उन्हें? पूर्ण सीट शेअरिंग झाल्यानंतर सिव्हिल फॉर्म 24. ऐसी कौन सी चीजें का अगर इधर की कुछ सीटें, कुछ मुंबई की सीटें जिनको लेकर संतोषम है या चर्चा चल रही, लंबा खींच रहा है, आपके हिसाब से कौन सी चीजें किस वजह से बात फंसी है? अगर मैं उस अगर उस चर्चा में मैं होता तो मैं बता सकता, लेकिन मैं नहीं हूँ. चलो आपसे ये है कि आप एमएलए हैं, आपके पास एक्सेस रहता है इन्फॉर्मेशन का, तो क्या ये कहा जा रहा है कि महाराष्ट्र की तिजोरी जो है, जो ट्रेजरी है, वो धीरे धीरे खाली होते जा रही है, आपके पास एक्सेस रहता है इस इन्फॉर्मेशन का, क्योंकि आप एमएलए, तो आपका क्या इस पे ऊपर? धीरे धीरे पिछले नहीं, इसलिए मैंने पूछा धीरे धीरे हुई कि झट से हुई. साल में कितना बर्डन महाराष्ट्र पे? आपको मैं दो ही एग्जांपल्स देना चाहता हूँ. जो बर्डन महाराष्ट्र पे आया है वो ना वेलफेयर स्कीम्स का है, ना किसी को कोई मदद करा उसका है. जो बर्डन महाराष्ट्र पे आ रहा है वो बिल्डरों को और कॉन्ट्रैक्टर्स को स्कीम्स बांटे जो जा रहे हैं, उनको कॉन्ट्रैक्ट जो दिए जा रहे हैं, जो एस्केलेशन दिया जा रहा है. अगर आप देखें तो हर एक डिपार्टमेंट या हर एक काम जो एकनाथ शिंदे से जुड़ा हुआ है उसको पिछले दो साल में एक तो कॉन्ट्रैक्टर बदल दिया है, नहीं तो एस्केलेशन मिला है, और वहीं सबसे ज़्यादा बर्डन हमारे तिजोरी पे आ रहा है. मुंबई का उदाहरण लें तो मुंबई, जब हमने बीएमसी में सेवा करना शुरू किया था शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी ने 1997 में, तब 600 करोड़ के डेफिसिट में थी. तब से बिना टैक्स बढ़ाए हुए, बिना छुपे हुए कोई टैक्स लगाए या बिना टोल लगाए, हमने जो मुंबई की तिजोरी है वो 92,000 करोड़ की सरप्लस में लाए थे फिक्स डिपॉजिट में. और आप देखते होंगे कि हर एक साल में वो हर एक पेनी, हर एक पैसा हमारे बजट में रिफ्लेक्ट होता था. लेकिन आज बीएमसी अगर आप देखें तो 2,00,000 करोड़ के डेफिसिट में है. ना बीएसटी को कोई पैसा मिल रहा है, ना पगार अभी या जो सैलरीज है वो समय पे जाएंगे, ना पेंशन जाएंगे, ना ग्रेच्युटी मिल रही है. तकलीफ इसी बात की है कि ये स्कीमों में नहीं गया है, ये खोखे के पैसे में गया है, ये धोखे के पैसे में गया है, ये सारा पैसा कॉन्ट्रैक्टर्स को गया है. और जब हमारी सरकार बनेगी और कॉन्ट्रैक्ट रद्द करेंगे तो ये तिजोरी वापस भर जाएगी. अभी 24 को तो मैं आ रहा हूँ. सर सर आदित्य जी, सर आदित्य जी, 20th का इन्विटेशन आहे. 20th मी अर्धा तास, मी मला सांगितलं दापोली महाराणी सभा. सर पण ह्या थोडं सुरू